लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पळाली. लग्न तोडण्यासाठी महिला दलालांनी घेतलेले 1 लाख रुपये परत मिळत नसल्याचा संतापात कैलास संतोष चवरे राहणार कुसुंबा तालुका जळगाव या तरुणाने वीज प्राशन करून आत्महत्या केली आहे. या दरम्यान प्रकरणात दलाल लीलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी राहणार शेनपेठ व संगीताबाई रोहिदास भालेराव 37 हॅपी होम कॉलनी या दोघांना शेनपेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. 7 ऑगस्ट रोजी कैलास याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कैलास या तरुणाचे 7 वर्षापूर्वी लग्न झाले होते. 4 वर्षापूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून 1 मुलगा आहे. समाजात मुलीची कमतरता असल्याने मुली मिळण्यास अडचण येत होत्या. त्यामुळे मेहुणा संतोष रघुनाथ पाटील राहणार कुसुंबा यांनी कल्पनाबाई यांच्या मार्फत शेनपेठ येथील लीलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी यांच्याकडे गेले. लीलाबाईने विवाह संबंध जोडणारी उज्ज्वला उर्फ संगीता ही मलकापूरला माझी ओळखीची असून तिच्याकडे मुली असल्याचे सांगितले. त्यानुसार कैलास त्यांचा मेहुणा संतोष व इतर नातेवाईक मलकापूर इथे गेले. मुलगी पाहण्यासाठी गेले असता तिथं मुलगी पसंत पडली, मात्र नंतर मुलाचे दुसरे लग्न असल्याने तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे या दलाला मिळालेले मुलगी दाखवली, परंतु त्यासाठी 1 लाख रुपये लागतील म्हणून सांगितले. मुलगी पसंत आल्यावर जागेवर 40,000 रुपये देण्यात आले. त्याच दिवशी तिथे एकमेकांच्या गळ्यात माळ टाकून कैलास व मुलीचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर सर्वजण घरी आले असता कुसुंबा येथील लीलाबाई जोशी हिला 60,000 रुपये देण्यात आले. 30 जुलै रोजी 2020 रोजी विवाह व पैशांचा व्यवहार झाला होता. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 31 रोजी 11:30 नववधू कैलासचा मोबाईल घेऊन घरातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे कैलास व संतोष असे दोघे जण 1 ऑगस्ट रोजी लीलाबाई हिच्याकडे गेले. मुलगी पडून गेली, त्यामुळे आमचे 1 लाख रुपये परत कर अशी मागणी त्यांनी केली असता लीलाबाई हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर पैसे दिले नाही तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी कैलासाने दिली. परंतु तरीही लीलाबाई हिने पैसे परत केलेले नाहीत. 3 रोजी कैलासाने पत्नी पळाली, 1 लाख रुपये पण गेले असे म्हणत संतापात शनिपेठ येथील शनिमंदिराकडे विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने कैलास याला दवाखान्यात दाखल केले. तिथे 7 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान कैलास याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेनंतर संतोष रघुनाथ पाटील यांनी शनिपेठ पोलीस स्टेशन गाठून नवोदो दलाल व लीलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी राहणार शनिपेठ व संगीताबाई रोहिदास भालेराव यांच्या विरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता हिला रविवारी पोलिसांनी अटक केली, तर सोमवारी दलाल लीलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी हिला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांचीही कारागृहात रवानगी केली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश सिंग पाटील, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील, परित जाधव, अभिजित सैंदाने, अनिल कांबळे, राहुल पाटील, राहुल गेटे व धनंजय येवले करीत आहे. कारण हा आहे की तिचं लग्न झालेलं होतं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जी बायको होती ती सोडून गेलेली आहे. त्याच्यामुळे तिच्या मध्यस्थीवर आणि त्या बायकोवर 420 306 गुन्हा दाखल आहे. ते गुन्ह्यामध्ये आरोपीचे शोध चालू आहे. 2 मिनिटात आम्ही त्याला अटक करणार आणि तपास चालू आहे. अजूनही एकदम क्लिअर नाही आहे की काय करणार. तपासमध्ये क्लिअर होते. तपास चालू होतानंतर काय काकडून गेली तिला अल्लाह के पुलिस से नारी की